करतो की दर वर्षी सातत्याने आपण खानदान मालवी मध्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन दर वर्षी न चुकता या ठिकाणी करत राहता. मराठी मध्ये एक कविता कोणीतरी लिहिली की नेमेची येतो पावसाळा त्याचे कौतुक काय वाळा. नेमेची येतो पावसाळा तशा पद्धतीने दरवर्षी एकनाथाचा सत्कार करताय. आम्ही दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि कधी कधी वाटायला लागतं की दरवर्षी त्या त्या शुभेच्छा कशा द्यायच्या. दरवर्षी समोर बसणारी मंडळी ही वेगळी आहे. कदाचित असं असेल की दहावीला ज्यांनी बक्षीस घेतलं ते बारावीला पुन्हा बक्षीस घेतात असे काही विद्यार्थी असतील. पण काही अशी अपवाद वगळता दरवेळा यश मिळवणारी मंडळी वेगळी आहे. गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये खानदा कॉलनीमध्ये असलेल्या शाळा असू द्या, खानदा कॉलनीमध्ये असलेले कॉलेजेस असू द्या आणि खानदा कॉलनीमध्ये राहणारे आपण सारी मंडळी जी खानदा कॉलनीच्याही बाहेर जाऊन यश संपादन करतात अशी सगळी मंडळी असू द्या. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सभागृहात या ठिकाणी तो कार्यक्रम सातत्याने घेतोय. या हॉलमध्ये घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रचंड फरक आहे. तिथे सत्रानी वाईटी देशमुख मला मनाशी सांगत होतो की आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा तो 94-95 टक्क्यापासून सुरू केला आणि आता अजूनही 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सुरूच आहे. आज या ठिकाणी बसलेली अनेक मुलं या ठिकाणी आहेत 10वीला 12वीला ज्यांनी यश संपादन केलेलं आहे. मी आताच कळंबोलीचा एक कार्यक्रम हा गुणवंत विद्यार्थ्यांचा संपूर्ण इथे आलो आणि इथून पनवेल शहरामध्ये असाच एक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कारचा आहे त्या कार्यक्रमासाठी झालो. आणि ज्या पद्धतीनं 10वी 12वीचं यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमाण जर आपण पाहिलं तर 11वी आणि 13वी यांच्या कट ऑफ लिस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा वेगवेगळं कॉम्प्युटर सायन्स असेल 11वीसाठी 13वीसाठीच इंजिनिअरिंग घ्या मेडिकल घ्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीला कोर्सेसला जाणारी मंडळी घ्या दरवर्षी हे पर्सेंटेज वाढत चालले. म्हणजे आपणच आपल्यासाठीची स्पर्धा ही वाढवत चाललं आणि याच्या तुलनेमध्ये आपण आज किती नवीन मार्ग अशा पद्धतीने चोखाळायला लागलोय याचं जर गुणोत्तर पाहिलं तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे अजूनही इंजिनिअरिंग मेडिकल याच्याकडे ज्याचा सगळ्यात जास्त कल आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त. गेल्या वर्षी आम्ही अभिमान धर्माधिकाऱ्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं की विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं, कोणती दिशा निवडावी हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचे आई वडील हे एकमेकांना दरवर्षी विचारत राहतात आणि दरवर्षी तीच एक आपली दोपट मारणा सोडू नको रे बिकट वाट वही वाट नसावी दोपट मार्ग सोडू नको. हे दोपट मार्गाला सोडायचं नाही. ज्याला सगळ्यात चांगले मार्क चांगले मार्क मिळाले असं वाटतं तो पहिले सायन्सला जातो आणि सायन्सला मिळाली नाही तर कॉमर्सला जातो आणि सायन्स आणि कॉमर्स दोन्हीकडे नाही मिळत म्हणून आर्ट्सला जातो. अशा पद्धतीने ऍडमिशन घेणाऱ्या लोकांची संख्या ही खूप प्रचंड प्रमाणात आहे. पण याच वेळेला मी आपल्याला सांगेन आणि आपल्याला कदाचित त्याची याच्या आधीपासून कल्पना आहे की अनेक विद्यार्थी खूप चांगले मार्क मिळून देखील सायन्सला जात नाही तर आर्ट्सला कॉमर्सला जात नाही ते आर्ट्सकडे वळत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे. आम्ही आजपासून 5 वर्षांनी कुठे असू हे त्यांनी ठरवून टाकलं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आम्ही आर्ट्स करू आणि आर्ट्स करून आम्ही एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देऊ त्याची तयारी आजपासून करू आणि म्हणून त्या तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आर्ट्सची वाट निवडली. आज पनवेल परिसरातले असे कितीतरी या ठिकाणी प्रतिभावंत मंडळी आहेत की या सगळ्या मंडळींनी आपापल्या आयुष्यामध्ये ठरवलंय की नाही आम्हाला हायर जायचं कोणीतरी ठरवलं नाही आम्हाला चांगल्या पद्धतीनं सीईटी पास व्हायचं काही करून आम्हाला इंजिनिअरिंगची परीक्षा पास व्हायची आणि त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीच्या बरोबरीनं त्याचे पालक सुद्धा 2-2 वर्ष बाहेर जाऊन राहायची तयारी होत आहे अशा पद्धतीचं सुद्धा चित्र हे आम्हाला पाहायला मिळत. मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निव्वळ शुभेच्छा द्यायच्या. आपल्या आयुष्यामध्ये करिअर कुठला निवडावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी मी उभा नाही. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची तज्ज्ञ मंडळी आहेत. आम्ही
भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रयत्न करतो की अशा पद्धतीच्या तज्ञांचं मार्गदर्शन हे आपल्याला मिळावं, आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे मार्ग चोखाळता येतात याच आपल्याला कुठे ना कुठे तरी याची माहिती असावी याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत राहतो. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण ज्याचं शिक्षण घेणार आहात 5 वर्ष 7 वर्ष त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करा असं या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या सर्वांना सांगेल. किंवा त्याच्या उलट सांगायचं झालं तर की आपल्याला ज्याच्यात करिअर करायचंय हा आपला ठाम विश्वास आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे याची तयारी तुम्ही आजपासून करा. केवळ एखाद्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्पर्धा आहे, इंजिनिअरिंग आहे, ते मेडिकल आहे, त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्पर्धा आहे म्हणून त्याचा तुम्ही त्या ठिकाणी ध्यास घेईल अशा विचार करून आपल्या आयुष्याची 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष घालवणारी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी हे आम्ही पाहिलेले आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की याचा निर्णय पालकांनी पक्का केला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये मला खात्री आहे की खूप पालक आपल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून आपला निर्णय त्याच्यावरती लादत नाही तर त्याच्याशी चर्चा करून त्याला आयुष्यामध्ये काय करिअर करायचंय ते ठरवण्याचं स्वातंत्र्य हे अशा विद्यार्थ्याला त्याला देत राहतात. अनेक पालक हे स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. आज अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी ते असे आहेत की पुढचं शिक्षण घ्यायचंय आणि त्याच्या उच्च शिक्षणासाठी खूप मोठी फी लागते आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जे जे उच्च शिक्षणासाठी जे या ठिकाणी शुल्क लागतं फी लागते याच्यावरती नियमन आणण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. अजूनही तो 100% यशस्वी झाला आहे असं नाही आहे, पण गेल्या वर्षाची उदाहरणं जर आपण सगळ्यांनी पाहिली असतील तर आपल्या लक्षात आहे की अनेक अल्पसंख्याक कॉलेजेसवरती बंधन आणण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे की त्यांना जे नियम ठरवून दिले जे निकष ठरवून दिले त्यानुसारच प्रवेश द्यावे लागतील आणि म्हणून असा प्रयत्न सरकार करते. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया या माध्यमातून अनेक तरुणांसाठी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, स्वतः कुठले तरी उद्योग निर्माण करावे याच्यासाठी अनेक योजना पुढे आणलेल्या आहेत. आणि म्हणून या योजनांचा आधार घेऊन मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करणं किंवा त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी नव्या योजनांच्या आधारे केंद्र सरकार हे आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपापल्या पायावर उभं राहता यावं, नवे उद्योग आपल्याला सुरू करता यावे यासाठी प्रयत्न करते. आपल्याला इंटरनेट आता अलीकडच्या काळात खूप जवळचं झालेलं आहे आणि म्हणून या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याकडे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल या माध्यमातून आपल्यापैकी बरेच जण ऍक्टिव्ह असतात. पण हे सगळं ज्याच्यामुळे मिळतं ते इंटरनेट, या इंटरनेटचा वापर करून आपण आपण स्वतःला ते जगाबरोबर अपडेट ठेवू शकतो याची जाणीव मला खात्री आहे की आपल्या सर्वांना निश्चितपणाने आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेला एकनाथ दादा गायकवाड असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी सहकारी असतील हे ज्या वेळेला आपलं कौतुक करण्यासाठी पुढे सरसावलेले आहे, माझी विनंती आपल्या सर्वांना राहील की आपण सारी मंडळी आयुष्यात ज्या कुठल्या क्षेत्रात जा त्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवा, आपल्या कुटुंबाचं नाव उंचावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. या देशाचे प्रयत्न आहे, अहोरात्र जटून तुम्हाला आम्हाला या देशाला एक चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करताय आणि त्यांच्या या प्रयत्नामध्ये त्यांना साथ देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी ही तुमच्या यशासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे जे म्हणून काही करावं लागेल ते करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहील इतकी ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना देतो. आपण सर्व जण जी कुठली वाट निवडाल त्या वाटेवरती जाऊन यशस्वी व्हाल यासाठी आम्हा सर्व सहकार्यांच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हा सर्वांच्या आपल्याला